नमस्कार, OSM रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 250 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतलेला आहे, आपण बघू शकतो। या शेंगांना मी छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेते आणि त्याची साल काढून घेते। तर शेंगांची साल काढून तयार आहे, पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया। शेंगा मी 5 मिनिटं पाण्यात भिजत घातलेले आहे, तोपर्यंत आपण मसाला बघून घेऊया। हा मी ऑल इन वन मसाला घेतलेला आहे। ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 2 चमचे मी ऑल इन वन मसाला टाकलेला आहे। हा मसाला आपण 2 ते 3 मिनटं तेलामध्ये कलसून घेऊया। हा मसाला मी 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला होता, तुम्ही बघू शकता। ऑल इन वन मसाल्यापासून खूप साऱ्या भाज्या बनवू शकता तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याच्या। तर मसालासुद्धा छान तळून झालेला आहे, यात मी शेवग्याच्या शेंगा टाकून घेते। शेंगा आपण 2 ते 3 मिनटं छान तेलात परतून घेऊया। यात आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर परत आपण 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया। नंतर 1/2 चमचा हळद टाकून घेऊया। शेंगा छान मसाल्यात कलसून घेतलेले आहेत, यात मी 1 ग्लास पाणी टाकून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकता। भाजी छान उकळायला लागलेली आहे, यात मी थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि 1 शिट्टी करण्यासाठी कुकरचं झाकण लावून घेऊया। फक्त मी 5 मिनिटं शिजवण्यासाठी कुकरचं झाकण लावलेलं होतं। तर आपलं शेंगा शिजून तयार आहे। ही शेवग्याच्या शेंगांची भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेते, सर्व करायला घेऊया। तर तयार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।